नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एलबीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये आपले स्वागत आहे। आपण मापनाची इतर परिणामे याच्यावर आपण मापे पाहिली, तर आज आपण यांची परिमाणे मागच्या व्हिडिओ मध्ये अभ्यासलेली आहे। आज आपण यावर काही आधारित उदाहरणे अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम मी प्रश्न वाचते, तुम्ही तो लक्षपूर्वक ऐका। पहा उदाहरण, प्रश्न पहिला, 1 तास 30 मिनिटे म्हणजे किती मिनिटे। पहा 1 तास 30 मिनिटे म्हणजे किती मिनिटे हा आपला प्रश्न आहे। त्याचे पर्याय पहा, पर्याय क्रमांक 1 60 मिनिटे, पर्याय क्रमांक 2 100 मिनिटे, पर्याय क्रमांक 3 90 मिनिटे आणि पर्याय क्रमांक 4 130 मिनिटे। तर पहा आता आपण उत्तर कसं काढायचं ते पाहूया। आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, पहा 1 तास 30 मिनिटे हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे। पहा मग तुम्हाला माहिती आहे 1 तास म्हणजेच काय, 60 मिनिटे। 1 तास म्हणजे किती मिनिटे होतात, अगदी बरोबर 1 तास म्हणजे 60 मिनिटे। पहा मग 1 तास 30 मिनिटे लिहिलं, त्याच्यानंतर पहा बघा आपल्याला या तासाच कशात रूपांतर करावं लागणार आहे, मिनिटामध्ये, कारण मग मिनिटे मिनिटे हे दोन्ही एकक म्हणजे परिमाणे काय होतील, सारखी होतील। त्यामुळे बघा 1 तास म्हणजेच किती, 60 मिनिटे, अगोदरचे 30 मिनिटे। पहा 1 तास बरोबर 60 मिनिटे इथे लिहिली, अगोदरचे 30 मिनिटं, बघा 60 अधिक 30 म्हणजेच किती मिनिटं झाले, 90 मिनिटे। पहा हे 30 मिनिटे आपल्याला काय एकूण मिनटं काढायची, म्हणजेच काय 60 अधिक 30 बरोबर 90 मिनिटे। अशा प्रकारे हे आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे। अशाच प्रकारची काय बघा आता हे आपल्याला उदाहरण 90 मिनिटे हे उत्तर आले। हे उत्तर आपण एक प्रश्न म्हणजे पर्यायामध्ये कुठे आहे ते शोधूया। पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे। अशाच प्रकारची यावर आधारित काही उदाहरणे तुमच्या स्वाध्यायासाठी देणार आहे की तुम्ही सोडवायची आहे। थँक्यू।